दरम्यान दोन हजार रुपयांची नोट बंद होणार नाही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलं आहे गेल्या काही दिवसांपासून दोन हजार रुपयांची नोट बंद होणार अशा चर्चा रंगल्यात मात्र या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं दोन हजार रुपयांची नोट बंद केली जाणार आहे अशा अफवा समाज माध्यमांवर पसरवण्यात येत आहेत सरकारतर्फे लवकरच या संदर्भातली घोषणा केली जाईल असंही या ठिकाणी सांगण्यात आलं आरबीआयनं अनेक अधिकाऱ्यांना दिलेली सुट्टी रद्द केली आहे त्यामागे हेच कारण असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र या सगळ्याचा दोन हजार रुपयांची नोटबंद करण्याची काहीही संबंध नाही असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय